करवी तालुक्यातील कळंब इथं डेंग्यू सृश्य साथ निर्माण झालीय तापाचे अनेक रुग्ण आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। आज जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं तपासणी मोहीम राबवण्यात आली गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आढळल्यामुळं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला सूचना दिल्या होत्या मात्र ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या करवीर तालुक्यातील कळंबा गावात डेंग्यू सदृश्य आजारानं ग्रस्त वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गावातील कचरा उठावाचा अभाव तुंबलेल्या गटारी आणि अस्वच्छ वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून कळंब्यात तापाची साथ आली आहे तापाचे रुग्ण असून त्यातून डेंग्यूचे रुग्णही निष्पन्न होत आहेत जिल्हा परिषदेच्या मनीषा टोणपे यांनी पंधरा दिवसांपूर्वी आरोग्य विभागामार्फत पाहणी करून ग्रामपंचायतीला सूचना दिल्या होत्या पण ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे तापाची साथ पसरली असा आरोप ग्रामस्थांमधून होतोय आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचं पथक कळंब्यात दाखल झालं घराघरात जाऊन या पथकानं तापाच्या रुग्णांची माहिती घेऊन तपासणी केली तसंच तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतलेत त्याचबरोबर पाण्याचे साठे नष्ट करायला लावून पाण्याच्या टाक्यांमध्ये टीम फॉस नावाचं औषध टाकण्यात येत आहे आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत तुंबलेल्या गटारी कचऱ्याचा उठाव करण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला केल्या आहेत कारण ती काळ जो ह्या पंधरा दिवसात आम्हाला काही फीवरचे रुग्ण आहेत समजल्यानंतर काही पेशंटचे आम्ही शॅम्पल तपासणीला पाठवले आहेत डेंग्यू सदृश समजूनच आज आम्ही प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत ह्या ॲक्टिव्हिटी प्रतिबंध उपायाअंतर्गत आम्हाला ॲक्टिव्हिटी काही राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामध्ये टीम टीमपॉस टाकणे कंटेनर्स नियमित कंटेनर सर्वे करून जलताप सर्वे करून घेणे ह्या गोष्टी तात्काळ आम्हाला करून घेणे जेणेकरून इतर उद्रेक जे झाला आहे तो आम्हाला थांबवणं गरजेचं आहे डेंग्यूच्या डासांच्या आळ्या स्वच्छ पाण्यात वाढत असल्यानं पाणी साठे नष्ट करून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा असं आवाहनही करण्यात आहे